पनवेल शहरातील बंदर हे एकमेव ठिकाण असून त्या ठिकाणी बीबी मरीन अकॅडमीमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्वी या ठिकाणी असलेला समुद्र किनारी बसण्यासाठी नागरिकांची गर्दी असायची, मात्र त्यानंतर त्या ठिकाणी येण्यास बंदी घातली गेल्याने गर्दी कमी होऊ लागली. बीबी मरीन अकॅडमीमुळे तेथील परिसरात नागरिकांना येण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याने फक्त आता नारळी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशीच काहीशी गर्दी पाहायला मिळते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करण्यासाठी पनवेलमधील नागरिक आपल्या कुटुंबासह येऊन समुद्रातील पाण्यामध्ये खेळून एक दिवसाचा आनंद अनुभवतात. समुद्र किनारी जवळील असलेल्या जागेत वाढती अतिक्रमणे, खारफुटीची कत्तल यामुळे हे बंदर पुढे येणाऱ्या पिढीस बघायला मिळेल का नाही हे सांगता येत नाही. मात्र मागील नारळी पौर्णिमेच्या दिवशी तेथील परिसराची पाहणी केली असता बंदर परिसरात समुद्रामार्गे वाहून आलेला कचरा, शेवाळ, चिखल यांनी भरलेला असल्याचे दिसून आले. नागरिकांचे पाय या चिखलात रुतून पडण्याचे प्रकार देखील पाहायला मिळाले. त्यावेळेस ठरवले होते की पुढच्या नारळी पौर्णिमेला माझे पनवेलकर हे इथे आले तर त्यांना निदान नारळ अर्पण करण्यासाठी तरी चांगली व्यवस्था करून द्यावी. त्यानुसार आज पत्रकार मित्र असोसिएशन व कार्यक्षम नगरसेवक राजू सोनी यांच्या मदतीने या ठिकाणचा कचरा मजुरांच्या सहाय्याने काढून टाकून परिसर स्वच्छ केला. तसेच या ठिकाणी चिखल साठलेल्या जागेवर खडी टाकून लोकांना पुढे पाण्यात व्यवस्थित जाता येईल अशी व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. यावेळी या उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल नगरसेवक राजू सोनी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमात पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड, सचिव गणपत वारगडा, खजिनदार मयूर तांबडे, सदस्य दीपक महाडिक, ओमकार महाडिक, राज भंडारे, मंदार देसाई आदींनी सहभाग घेतला. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता.